गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय सुरू केलेलं आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? ऑफिस चालू करण्याचं कारण आपलं एवढंच आहे की आपला पक्ष आर्थिकदृष्ट्या म्हणजे बाकीच्या पक्षांकडे जेवढा पैसा आहे तेवढा पैसा आणि तेवढ्या सत्तेमध्ये आपण नाही, पण तरी पण आपण बाळासाहेब जे काम करतात आहे समाजासाठी, खाजगीकरणासाठी किंवा शिक्षणासाठी, इथल्या गरिबांसाठी करतात आहे, तर आपल्याकडं एक साधं ऑफिस पण भेटत नाही आणि आपण भाड्यानं घेऊ शकत नाही किंवा सध्याला ती सिच्युएशन नाही. तर ऑफिस बनण्याचं कारण एवढंच आहे की साहेब जे लढा देतात आहे आम्ही साहेबांबरोबर आहे आणि त्याच्यासाठी काय पण करायला आम्ही तयार आहे. तर हे घर लय मोठी गोष्ट नाही, एक एक छोटासाचा एक भाग आहे तो ऑफिससाठी दिला आणि इथून पुढं अजून काय मदत लागली किंवा अजून काय सहकार्य करायचं झालं तर वंचितसाठी आम्ही सगळी जनता उभे आणि साहेबांबरोबरच उभे आणि उभेच राहणार. एकंदरीत बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी या पक्षावर प्रस्थापित पत्रकार असू देत किंवा राजकीय पक्ष असू देत, हे सतत आरोप करत राहतात की वंचित बहुजन आघाडी या प्रस्थापित पक्षाकडून पैसे घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय बघता? नाही, त्यांना माझं एकच सांगणं आहे की हा पक्ष असा आहे की ह्याच्यात एक एक कार्यकर्ता हा स्वाभिमानी आहे आणि साहेब एक स्वाभिमानी पक्षाचे एक स्वाभिमानी नेते आहेत. एक साहेबांनी म्हणजे सत्ता नसतानाही म्हणजे साहेबांचे जे पण डिसिजन असतील, जे पण मुद्दे असतील, साहेब एकदम बिंदास, ते मोदीपर्यंत जरी असतील तरी बिंदास बोलणारे एकमेव नेते पुऱ्या महाराष्ट्रात म्हटलं किंवा भारतामध्ये म्हटलं तर फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत, की ते भाजप विरुद्ध पण बोलतील आणि मोदी विरुद्ध पण बोलतील. बाकीचे सगळे पैसे खाऊन ह्या पक्षातून त्या पक्षात जाणार आहेत, 50 कोके घेणार आहेत, पण आम्ही आणि आमचा पक्ष हा स्वाभिमानी आहे आणि आमच्यातला एक एक कार्यकर्ता स्वतःचे पैसे टाकून पक्षाच्या प्रचाराला जातो किंवा स्वतःचा एक एक रुपया जोडून तो कुठलाही मीटिंग असू महासभा असू त्याच्यासाठी तो हजेरी लावतो आणि लाखोच्या संख्येत तो येतो. आणि हे सगळं येण्याचं कारण फक्त एक साहेबांवरती एक प्रेम आहे आणि एक साहेबांचं कार्य एकदम महान आहे. आता या कार्यालयात तुम्ही जनतेचे कसे प्रश्न सोडवणार आहेत व हे कार्यालय सुरू करताना तुम्हाला काय आर्थिक अडचणी भासल्या होत्या का? हे कार्यालय सुरू करताना मी सर्वात प्रथम आमच्या वार्ड तालुका अध्यक्ष आहेत त्यांना मी अशी एक गोष्ट सांगितली की आपलं एक छोटंसंच आहे तर ह्याच्यात आपण एक सुरुवात करू शकतो का. साहेबांनी बघितलं, साहेब बोलले आपण 100% करू शकतो, तुमचा विचार चांगला आहे आणि सगळ्यात जास्त मदत आपले तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर साहेबांनी केली. त्यांनी आपल्याला यासाठी आर्थिक मदत केली, अजून म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी लाधीकरण असू किंवा लाईट वगैरे, फॅन, टेबल, खुर्ची सगळ्याची सोय त्यांनी केली. आणि ह्याच्यातून आमचा एकच उद्देश आहे की आमच्या साबळेनगरचे प्रश्न आम्ही इथं येऊन सोडवायचे. एक हक्काचं ऑफिस पाहिजे होतं आम्हाला आणि ते आम्ही निर्माण केलं आणि इथून पुढं जे पण समस्या असतील साबळेनगरच्या असू द्या किंवा कुर्ला तालुक्याच्या लेवलच्या असू द्या, भले आपलं छोटंसं ऑफिस आहे पण ह्याच्यातून कामं आम्ही मोठे मोठे करणार आहे. आणि साहेबांनी जसं सुरू केलं एक छोट्यापासून तर ते आपल्याला एकदम म्हणजे भविष्यात मोठं करता येईल असं आम्ही करणार आहे ऑफिस. काय वाटतंय, तुम्ही कुर्ला तालुका अध्यक्ष आहात, तुमच्या वार्डमध्ये एक घरामध्ये ऑफिस ओपन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचं, कसं बघता तुम्ही याच्याकडे? वंचित बहुजन आघाडीचे जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते तन मन धनाने पक्षासाठी काम करतात आणि त्याचंच एक मोठं उदाहरण हे आपले सुशांत माने वॉर्डचे सचिव आहेत 169 चे, त्यांनी स्वतःचं घर देऊन पक्षाचं कार्यालय इथं उभं केलं आहे. ते कार्यालय सुसज्ज असं आहे, सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध आहेत, कार्यकर्ते इथं अवेलेबल असतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हे कार्यालय उभं केलं आहे. ह्याचं उद्घाटन आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी 30 तारखेला केलेलं आहे आणि इथल्या समस्त वंचितांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही इथं कटिबद्ध राहू, एवढंच मी तुम्हाला सांगतो. ताई, साबळेनगरमध्ये या एका घरामध्ये, छोट्याशा घरामध्ये वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय सुरू केलेलं आहे, सुजात साहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेलं आहे,
एक महिला म्हणून तुम्ही कसे जनतेचे प्रश्न सोडवणार? मी वंचित बहुजन आघाडीमध्ये मी काम करते, 169 वार्ड अध्यक्ष आहे. पण ज्या महिलांना काय जे प्रश्न सोडवायचे असतील तर इथून आम्ही जे काय कुणाचे कागदपत्र काढून द्यायचे असतील ना, तर इथं असं म्हणजे जे बी काय प्रश्न असतील ते आम्ही इथं ह्या वार्डमध्ये सोडवून देणार. संतोषी मातानगर, क्रांतीनगर, साबळेनगर, ज्यांना कोणाला काय जर सोडवायचं असतील प्रश्न तर आम्ही सोडवून देऊ. ना असं वाटतं की तुम्ही पैसे घेता, पण आम्ही पैसे घेत नाही. आमचा पक्ष सत्तेवर नसल्यामुळे मी किती जणांना हे बोललेलं आहे की आम्ही पैसे घेत नाही, आम्ही आमच्या पदरनं हे सगळं कार्यक्रम पार पाडतो. तर ह्या महिलांना सुद्धा सांगणं की जे जे आपल्यासाठी रमाबाई, बाबासाहेब आंबेडकर, नंतर सावित्रीबाई फुले ह्या लोकांनी जे आपल्यासाठी केलं हे त्यांच्यासाठी आपल्याला करायचं आहे. तुम्ही पक्ष तुम्हाला जसे पैसे देतील तसं तुम्ही तिकडे जाता, ती किती 2 दिवसाची आपली मजा असते. पण ही आपल्या मुलांची, नातवांची, ही सर्वांची, हे सगळं म्हणजे ही आपली जे आपण जे भोगलो नाही ते आपल्या मुलांना भोगायला नाही आलं पाहिजे, हे माझं महिलांना सांगणं आहे. आणि महिलांनी हे डोळे उघडूनशी ना, जे आपला पक्ष आहे, बाबासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर ह्यांना साथ द्या, ह्यांचा हात बळकट करा आणि आपल्या पक्षाला निवडून द्या. एवढीच माझी विनंती आहे. जय भीम.